गेल्या 1.5 वर्षापासून ह्या करोनाच्या संकटामुळं आपण सर्व मंदिर शाळा सगळ्या बंद आपण त्या ठिकाणी ठेवल्या होत्या. शाळा 4 तारखेला आपण त्या ठिकाणी सुरुवात केली. त्या ठिकाणी आम्ही महाविकास आघाडीतले सर्व मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व मंत्री आम्ही शाळेमध्ये जाऊन मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही तिथं जाऊन त्यांचं पुष्पगुच्छ देऊन त्या ठिकाणी स्वागत केलं. 7 तारखेला मंदिराची ओपनिंग त्या ठिकाणी झाली. पण काल जिल्हाधिकारी महोदय आणि प्रशासनाचं असं म्हणणं होतं की संध्याकाळी 6 पर्यंत आम्ही जनतेला आम्ही दर्शनासाठी खुलं करणार नाही. तिथली जे काही पूजा असते ती पूजा करण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. म्हणून आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी ठरवलं की 6च्या नंतर जनतेला पहिल्यांदा दर्शन घेऊ द्या आणि आपण दुसऱ्या दिवशी सकाळी जाऊन देवीचं दर्शन त्या ठिकाणी घ्यावं आणि जनतेला त्या तुमच्या सगळ्याच्या माध्यमातून आम्हाला आव्हान करायचं आहे की करोनाचं संकट अजूनही गेलेलं नाही. हे जे तुळजाभवानीचं जे मंदिर आहे एक शक्ती मोठं पीठ आहे आणि ती सगळ्याला शक्ती देणारं सगळ्याचं दुःख सावरण्याचं काम ती देवी त्या ठिकाणी करत असती. म्हणून करोनाचंही संकट आपल्या देशातून जगातून त्याकडे नष्ट व्हावं असं देवीला आम्ही त्या ठिकाणी प्रार्थना केली. आणि जे काही अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे त्यालासुद्धा धीर देण्याचं काम हे महाविकास आघाडीचं सरकार त्या ठिकाणी करेलच. पण देवीलासुद्धा त्यांचं जे काही मोठं नुकसान झालेलं आहे त्यांनासुद्धा एक शक्ती त्या ठिकाणी दिली पाहिजे असं आम्ही त्या ठिकाणी इच्छा व्यक्त त्या ठिकाणी केली. आणि परत एकदा मी सर्व जनतेला सांगू इच्छितो की देवीचं दर्शन त्या ठिकाणी तुम्ही घ्यायला या. पण सगळे सरकारचे नियम त्या ठिकाणी तुम्ही पाळले पाहिजे. आजही मी त्या ठिकाणी बघितलं प्रचंड मोठी गर्दी आहे. लोकांना खरं तर तिथून एक ऊर्जा मिळती, तिथून एक शक्ती मिळती. त्याकरता लोक देश इतर राज्यातून लोक प्रचंड मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी येत असतात आणि ते दर्शन घेत असताना तोंडाला त्या ठिकाणी मास्क त्यांनी त्या ठिकाणी लावलाच पाहिजे. फिजिकल डिस्टन्सचा त्या ठिकाणी वापर त्या ठिकाणी झालाच पाहिजे अशी मी या ठिकाणी विनंती लोकांना त्या ठिकाणी केली. साखळं हे तर शेतकऱ्यांच्याबद्दल जनतेच्याबद्दल घातलंच, पण देशामध्ये जे काही अशांतता चालू आहे, उत्तर प्रदेशमधली घटना असेल किंवा अन्य कुठल्या घटना असतील, ह्या ज्या सगळ्या घटना देशामध्ये चालल्यात, अशांततेचं जे अराजकता जी माजलेली आहे, ती देवीला प्रार्थना केली की देशामध्ये शांतता राहिली पाहिजे. आणि जे बाबासाहेब आंबेडकरांची घटना दिली त्या घटनेच्या आधारावरच हे सगळं केंद्र असलं राज्यातलं सरकार त्या ठिकाणी चाललं पाहिजे. काल दादांनी आणि जयंत पाटील साहेबांनी त्याच्यावरती भाष्य त्या ठिकाणी केलेलं आहे. असं अशा पद्धतीनं आत्तापर्यंतचं राजकारण कधी होत नव्हतं, पण ते ह्या राज्यामध्ये ते चालू आहे. धन्यवाद.